त्या दृष्टीने भूमिकाही व्यक्त करताना दिसत आहात. पण भाजपचे नेते आणखी एक मुद्दा या निमित्ताने उपस्थित करत आहेत की राहुल गांधी महाराष्ट्रात येतात, सावरकरांच्या बाबतीत बोलतात आणि उद्धवजी फक्त आपण त्यांच्या विधानाशी सहमत नाही इतकीच भूमिका मांडतात. शिवसेना पण छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांनी आम्हाला सावरकरांचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करू नये. आणि म्हणून मला असं वाटतं की सावरकरांचा अपमान झालं होती, आम्ही सुद्धा गप्प राहिलो नाही. मी तत्काळ प्रेस घेऊन त्यांना सांगितलं आणि नंतर राहुल गांधींनी तो विषय टाळला. मात्र त्यावेळेला जसे हे अंगावर आले होते तसे अंगावर यांच्या का नाही जात? आता कोणालाही जोडे मारणार? मी सांगतो साहेबांनी जे सांगितलं आहे त्याच्यावरती तुमचं एक फक्त जोडतो की उद्धवजींनी तर इशारा दिलाच होता पण शिवसेनेकडून महाविकास आघाडीला तडे पडतील असं स्वतः बोललेलं. हा म्हणजे हे शिवसेना पक्षप्रमुखांच्या वतीनं बोललो की आम्हाला परवा नाही अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीला तडे पडतील, ऐक्य धोक्यात येईल आणि मी सहन करणार नाही, एवढी ठाम भूमिका माननीय पक्षप्रमुखांनी घेतलेली आहे. तशीच भूमिका आता या मिंदे गटांनी घ्यावी.